Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। अडगळीच्या खोलीतलं सामान तपासलं तर नक्कीच असं काहीतरी सापडेल ज्याने बाईसाहेबांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायला मदत होईल। काहीतरी नक्कीच मिळेल ज्याने ममता मावशी दोषी नाही आहेत हे सिद्ध करता येईल। बाईसाहेब घरी नाही आहेत, तोवर सामान तपासून घ्यायला हवं। तुला काय वाटलं? राजाध्यक्षांच्या घरातल्या सगळ्या कुलपांच्या चाव्या तुझ्याकडे असतील असं नाही आहे अगं। या लॅचची चावी हवी असेल ना तुला? काय शोधायचंय अडगळीच्या खोलीत? एक एक करत अशीच सगळी दारं एक दिवस बंद होणार आहेत तुझ्यासाठी आणि तूही कुठल्या तरी एका दाराच्या मागे बंद होणार आहेस, कधीच बाहेर न येण्यासाठी। मग कितीही हाका मार, आरडाओरड कर, बोलव कुणालाही, कुणी म्हणजे कुणीही येणार नाही तुझ्या मदतीला। काय हवंय काय अडगळीच्या खोलीतून? लहान आहेस का आता? हं, कशाला लहान मुलांची खेळणी शोधायची आहेत तुला? तुम्हाला माहितीये बाईसाहेब, आपण आता जे काही आहोत त्याचं कारण कुठेतरी आपल्या बालपणात अडलंय। हो, म्हणजे तुम्ही आता जे काही वागताय त्याचा अर्थ कदाचित तुमच्या बालपणात तसं काहीतरी घडलं असेल। फारच तोंड उचकटून बोलायला लागलीस ग। माझ्याशी इतकं उद्धट बोलण्या इतकी मजल गेली तुझी? नाही बाईसाहेब, मी फक्त तू ओळखलं नाहीयेस मला। मला उलट उत्तर देणाऱ्याची जीभ हासडून हातात देते मी, तेवढी धमक आहे माझ्यात। असं काहीतरी करेन ना की आयुष्यात तोंड उघडून बोलणार नाहीस तू। आजोबांचं केलं तसं। काय समजायचं ते समज। आत्ता माझे हात दगडाखाली आहेत म्हणून फावलंय तुझं, नाहीतर एव्हाना या घरातून या जगातून नाहीसं केलं असतं तुला। बाईसाहेब, माझं जर काही बरं वाईट झालं तर ती माझ्या त्रिनेना देवीची मर्जी असेल, त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं ते करा। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।